चला आज आपण काय बोलूया, सर्वनाम. सर्वनाम नाम सगळ्यांना माहिती, व्यक्तीच्या वस्तूच्या किंवा पदार्थाच्या नावाला काय म्हणतो आपण, नाम असं म्हणतो. तर मग प्रोनाऊन काय आहे सर? नाऊन. प्रो नाऊन, नाऊन म्हणजे नाम. प्रोनाऊन पण माहिती आहे तुम्हाला. समजून मी काय म्हटलं, वारंवार म्हटलं मला सचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेट संघातील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर अष्टपैलू क्रिकेटर आहे. सचिन तेंडुलकरांनी 10,000 धावा काढल्या. सचिन तेंडुलकर दिसायला स्मार्ट आहे. सचिन तेंडुलकरांची खेळण्याची शैली फार उत्तम आहे. जगातील सचिन तेंडुलकरला जगातील सर्व प्लेयर्स फार मानतात. सचिन तेंडुलकरला आता जवळपास एक नवीन पुरस्कार देण्यात आलेला. काय चुकते माझं बोलण्यामध्ये? सचिन तेंडुलकर असं नाव घेतलं गेलं हे बोलत असताना चुकीच आहे. असं बोलायला नको. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून असं बोलायला नको. मग ज्या वेळेला व्याकरणाच्या दृष्टिकोनातून वारंवार एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नसेल आणि त्याच व्यक्तीच्या बाबतीत वारंवार विविध माहिती सांगायची असेल तर त्यासाठी वापरला जाणारा जो शब्द असेल त्या शब्दाला सर्वनाम असं म्हणायचं. त्या शब्दाला काय म्हणायचं? सर्वनाम. माहिती हाही हे तोती है ना, हाही हे आणि जे की जे सर्वनाम हे आहे. बरोबर आहे. मग एकूण सर्वनामाचे प्रकार किती? मग 8 आहे ना. न गाभारता सांगितलं गेलं पाहिजे. किती आहेत मग? 8. मग 8 ही जी सर्वनाम आहे या सर्वनामाला आपण इंग्रजीमध्ये विविध रूपात त्याचा वापर होत असतो. ठीक आहे. इंग्रजी व्याकरणामध्ये असेल जसे की मी तुम्हाला तोती ते म्हटलं म्हणजे म्हणत असताना सर्वनाम सर्वनाम जे आहेत ते या ठिकाणी समजूया प्रथमा विभक्ती असेल, द्वितीय विभक्ती असेल, तृतीय विभक्ती म्हणायचं नाही, षष्टी षष्टी विभक्ती असेल. यामध्ये त्याचं रूपांतर कसं होतं, त्याचं रूपांतर कसं होतं ते या चार्टच्या माध्यमातून प्रत्येकाने समजून घ्यायचं. आणि हा चार्ट आयुष्यभराचा कायमचा तुम्ही पाठच ठेवायचा. हा चार्ट हा न बदलणारा चार्ट आहे. हा पाठच झाला पाहिजे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला विचारेल त्यावेळेस तुम्हाला जर म्हटलं कर भाऊ आईला प्रथमामध्ये काय आय आहे, द्वितीयामध्ये काय म्हणत तुम्ही होई, षष्टीमध्ये काय म्हणणार, षष्टीमध्ये काय म्हणणार माय म्हणणार, हे तुम्हाला इंग्रजीत लिहिलं गेलं पाहिजे. आय होई माय, प्रथमामध्ये आय, द्वितीयामध्ये होई आणि षष्टीमध्ये माय, हे तुम्हाला तोंडी पाठच झालं पाहिजे. हा चार तोंडी पाठच करावा लागेल. लक्ष देते प्रत्येकाच्या. ओके चला. तर ह्या ठिकाणी आय आहे, आय लव मी, आय लव मी. मग द्वितीय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. या ठिकाणी आयच काय होत? मी होत. मी म्हणजे मला. मी मला द्वितीयामध्ये. षष्टी मध्ये काय झालं? पॉझिटिव्ह मध्ये माय झालं. माझा माझी म्हणजे काय? मी मला माझा माझी माझे या स्वरूपामध्ये प्रथम द्वितीय आणि षष्टी मध्ये त्याचं रूपांतर हे झालंच पाहिजे. असंच होत असतं, यात काही बदल नाही. यू म्हणजे तू, यू म्हणजे तू. द्वितीयामध्ये सुद्धा युज होत. युच युला काय बदल? यु म्हणजे तुला, तू आणि मग तुला लागतंय. आणि नंतर षष्टी मध्ये जे आहे ते युवा मग तुझा या स्वरूपात रूपांतर करायचं. ओके. त्यानंतर पुन्हा युवा युला या ठिकाणी तुम्ही घेतली. तुम्हीला या ठिकाणी द्वितीयामध्ये काय झालं? युवत झालं. युवच त्याला काय म्हणायचं या ठिकाणी? काय म्हणायचं? आणि षष्टी मध्ये काय झालं? युवत.
तुमचा तुमची तुमचे षष्टी मध्ये तुमचा तुमची तुमचे असं रूपांतर. त्यानंतर ही आहे हिच अर्थ काय बघतो द्वितीयामध्ये काय झालं हिंद तोच काय झालं त्या हिंच त्या आणि षष्टी मध्ये ही म्हणजे त्याचा म्हणजेच ही हिम हिच ही हिम हिच ठीक आहे. असं हे चार पाठच करायचं पाठांतर झालंच पाहिजे यात काही शंका नाही. त्यानंतर सी आहे सी म्हणजे ती सीचं रूपांतर द्वितीयामध्ये काय होत म्हणजे काय आणि नंतर षष्टी मध्ये सुद्धा हरण आहे परंतु त्याचा अर्थ काय होतो या ठिकाणी तिचा तिची या स्वरूपात. त्यानंतर इट इट म्हणजे तो ठीक आहे तो तिथे द्वितीयामध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होत ठीक आहे त्याला तिला. त्यानंतर षष्टी मध्ये इट्स असं होईल मग त्याचा या स्वरूपात त्याचा वापर होतो षष्टी मध्ये. त्याच्यानंतर उई उई म्हणजे प्रथमामध्ये उई म्हणजे आंबा द्वितीयामध्ये उईच काय होत अस म्हणजे आणि नंतर षष्टी मध्ये अवर अवर आमचा असं रूपांतर झालं. त्यानंतर आहेत दे म्हणजे ते त्या ते त्या देच दे दे म्हणजे त्या दे म्हणजे त्या आणि षष्टी मध्ये दिया म्हणजे त्यांचा हा जो चार्ट आहे या स्वरूपात तुमचा आताच पाठ करायचा लग पाठांतरावर लागायचं लक्ष देईल समजून घ्यायचंय आणि पाठ करायचं ओके.